नमस्कार मित्रांनो, मी अमित भुतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भुतकर कन्सल्टन्सीमध्ये। या चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो बरेच जास्तीत जास्त विचारला गेला आहे, जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत, तो म्हणजे एनए। आमची जमीन एनए नाही तर एनए कशी करावी, एनए लागतीच का, कुठला एनए लागतो, त्याला काय पर्याय आहे का, हे ह्या व्हिडिओमध्ये आपण सखोल विस्तृतपणे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ह्यापूर्वी देखील आपण यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु अनेक नवीन सबस्क्रायबर आपल्याला जोडले गेलेले त्यानंतर, आणि त्यामध्ये थोडंसं परत एकदा एक उजळणी टाईप मार्गदर्शन पण होईल जुन्या आपल्या सबस्क्रायबरचं, त्या दृष्टीने हा मी आज एनएचा थोडासा विस्तृत व्हिडिओ बनवत आहे। हा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, तर मित्रांनो काही गडबड न करता जर तुम्ही खरंच इच्छुक असाल तर निवांत वेळ काढून हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता बघा। आणि ही जी एनएची माहिती देतोय मी ह्या व्हिडिओमध्ये ती फक्त बारसाठी किंवा परमिट रूमसाठी किंवा इतर अल्कोहोल रिलेटेड व्यवसायासाठी नाही, तर अशा प्रकारे एनए करून तुम्ही कुठलाही व्यवसायासाठी जर तुम्हाला कुठलीही जमीन तुमची एनए करायची असेल तरी ही माहिती तुम्हाला त्यासाठी उपयोगी पडते। त्या दृष्टीनं तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बारकाईनं समजून घ्या, पहा आणि आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा। हा व्हिडिओ असा आहे एनए हा विषय की तो अल्कोहोल इंडस्ट्रीसाठी तर गरजेचा आहे, परंतु तुम्ही अगदी घर जरी बांधणार असाल शेतात तरी तुम्हाला एनए करावं लागतं, अर्थात ते रेसिडेन्शियल एनए असतं। जर तुम्ही एखादी कंपनी फॅक्टरी टाकणार असाल तर त्यासाठी तुम्हाला एनए करावं लागतं, त्यासाठी इंडस्ट्रीयल एनए असतं। जर तुम्ही व्यवसाय करणार असाल कुठलाही तरी देखील तुम्हाला एनए करावं लागतं, ते म्हणजे कमर्शियल एनए। आणि आज आपण या ठिकाणी कमर्शियल एनए या दृष्टीनंच सगळा विचार करणार आहे। कमर्शियल एनए म्हणजे वाणिज्य बिगर शेती, मराठीत त्याला आपलं म्हणलं जातं वाणिज्य बिगर शेती किंवा कमर्शियल एनए। नुसतं एनए नाही, एनएमध्ये तीन चार प्रकार आहेत, अजून जास्त प्रकार आहेत, परंतु आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे तो म्हणजे कमर्शियल एनएचा। तर ह्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एनए कसं करायचं, त्याला काय पर्याय आहेत आणि ते कुठं होतं आणि कशा प्रकारे होतं। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एनएचा पर्याय काय आहे, तर मित्रांनो जर तुमची जमीन गावठाणात असेल बघा, वाढीव गावठाण, विस्तारित गावठाण, नियोजित गावठाण नाही, त्या दाखल्यावरती असा उल्लेख असावा की सदरची जमीन गावठाणात आहे, गावठाणात समाविष्ट आहे, अशा प्रकारचा आपल्याला दाखला पाहिजे। हा दाखला कुणाचा लागतो, तर हा दाखला तलाठ्याचा किंवा ग्रामसेवकाचा आपल्याला लागतो, ठीक आहे। हा तुम्हाला सरपंचाचा किंवा ग्रामपंचायतीचा किंवा वाढीव, विस्तारित, नियोजित अशा प्रकारचा चालत नाही। जे सरकारी अधिकारी त्या ठिकाणी असतात, सरकारी अधिकारी म्हणजे कोण, तलाठी, ग्रामसेवक, CO, हे त्या ठिकाणी आपले सरकारी अधिकारी झाले, यांच्या लेटर पॅडवर तो दाखला आपल्याला लागतो, खाली त्यांचं सही शिक्का लागते, ठीक आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की आपल्याला गावठाणचा जर दाखला असेल तर एनए करायची आपल्याला गरज भासत नाही। याशिवाय गावठाणच्या दाखल्याचा दुसरा असा फायदा आहे की जे आपल्याला रस्त्यापासूनचं अंतर लागतं 75 मीटर किंवा 100 मीटर किंवा 150 मीटर, तर गावठाणात जर तुमची जमीन असेल तर अशा प्रकारचे लिकरचं शॉप चालू करायला, कुठलंही परमिट रूम बिअर बार चालू करायला, बिअर शॉपही चालू करायला तुम्हाला अंतराचं बंधन नाही, हे समजून घ्या, ठीक आहे। हे अंतराचं बंधन नाही कशापासून, तर रस्त्यापासून, हां। परंतु जर तुमच्या आजूबाजूला मंदिर, मस्जिद, महापुरुषांचे पुतळे वगैरे असेल तर त्याला हे चालणार नाही, त्याला जो 75 मीटर किंवा 100 मीटरचा नियम लागू आहे तो लागूच आहे। परंतु रस्त्यापासूनचं जे आपल्याला 75 मीटरचं अंतराचा जो नियम आहे तो नियम जर तुमची जमीन गावठाणात येत असेल तर लागू नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक करायचं आहे की आपली जमीन गावठाणात आहे का नाही। आता असं विचारलं तर हे कुठं कळेल,
तर सगळ्यात सोपं म्हणजे पहिल्यांदा तुमच्या जमिनीचा सातबारा घ्या. जनरली तलाट्याकडेच असतो, तलाट्याला माहीत असतं, पण तरी पण सातबारा घेऊन तलाट्याकडे गेला किंवा ग्रामसेवकांच्याकडे गेला तर तुम्ही त्यांना आधी ओरली विचारू शकता की बाबा ही आमची जमीन साहेब गावठाणात आहे का ते बघा. जनरली गावठाणचा नकाशा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लागलेला असतो, लावलेला असतो गावठाणचा नकाशा. तर ते चेक करतील आणि आहे म्हणले तर तुम्ही त्यांच्याकडून गावठाणचा दाखला घ्यायचा आहे. आता बरेच जण असं पण विचारतात की त्या गावठाणच्या दाखल्याचा नमुना पाठवा किंवा तसा असाल कुणी घेतला तर त्याचा एखादा फोटो पाठवा. तसा फोटो पाठवायला किंवा माझ्याकडे तशा प्रकारचे अनेक गावठाणचे दाखले आहेत, तसा प्रकारचा फोटो पाठवायला किंवा द्यायला काय अडचण नाही. परंतु साधं सोपं 4 ते 5 ओळीचं ते लिहून देतात की अमुक अमुक यांच्या मालकीची अमुक अमुक सर्वे क्रमांक सिटी सर्वे क्रमांक क्रमांक असलेली जमीन ही अमुक अमुक या गावठाणात समाविष्ट आहे. अशा प्रकारचा 4 ते 5 ओळीचा दाखला तो असतो, खाली त्यांचा सही शिक्का असतो. हा दाखला तुम्हाला कोण देतं तर तलाठी किंवा ग्रामसेवक. ठीक आहे, हा झाला येण्याला पहिला पर्याय. समजून घ्या, सगळ्यात पहिला पर्याय की गावठाणचा दाखला. हे घेतल्यानंतर तुम्हाला येण्याची गरज नाही, कमर्शियल येणे करायची गरज नाही. शिवाय तुम्ही जे 75 मीटरचं अंतराचं बंधन आहे त्यातून देखील मुक्त होता. तुम्हाला रस्त्याच्या मध्यापासून 75 मीटर 100 मीटर जे काय अंतर तुमच्या एरियामध्ये असेल लागू ते सोडायची गरज भासत नाही. शिवाय तुम्हाला येण्याची ऑर्डर दाखवा किंवा तुमची जमीन येणे आहे का ते बघू, अशा प्रकारचं देखील तुम्हाला काय गरज भासत नाही. आता दुसरं म्हणजे विकास आराखडा किंवा डेव्हलपमेंट प्लॅन. ज्या हे हा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे किंवा हा जो नवीन विकास आराखडा आहे किंवा विस्तारित विकास आराखडा आहे, हे जे मोठे मोठे शहर आहेत त्यांच्या आजूबाजूला 2-2 किलोमीटर पुण्याच्या ठिकाणी तर बरंच लांबपर्यंत त्यांनी डेव्हलपमेंट झोन टाकलेला आहे, विकास नवीन विकास आराखडा टाकलेला आहे. यामध्ये आपली जमीन येते का हे पाहायचं आहे. आता जो विकास आराखडा टाकलेला आहे त्यामध्ये त्यांनी काही एरिया खूप मोठा एरिया इंडस्ट्रियल एरिया केलेला आहे, काही ठिकाणी कमर्शियल त्यांनी झोन टाकलेला आहे, काही ठिकाणी निवासी झोन टाकलेला आहे, काही ठिकाणी शेती झोन टाकलेला आहे. तर जर तुमचा शेती झोन नसेल म्हणजे ग्रीन झोन नसेल तर इतर कुठलेही झोन असतील तर तुम्ही त्या प्रकारे कमर्शियल येणे अतिशय कमी वेळात आणि जास्त त्रास न करता, जास्त त्रास न घेता तुमची जी जागा आहे ती तुम्ही येणे करू शकता. यासाठी तुम्हाला नगर भूमी अभिलेख कार्यालयात जावं लागेल. नगर रचना कार म्हणजे भूमी अभिलेख विभाग, नगर रचना ऑफिस असतं, त्यामध्ये तुम्हाला तुमचा 7-12 घेऊन जायचा आहे. बरेच जण विचारतात की ही माहिती कुठे मिळेल, तहसीलदार ऑफिसमध्ये जनरली ही माहिती नवीन विकास आराखडा किंवा डेव्हलपमेंट प्लॅनची माहिती मिळायला पाहिजे, पण मिळेलच असं नाही. परंतु भूमी अभिलेख किंवा नगर रचनाकार असं जे कार्यालय आहे, म्हणजे जनरली कुठलं कार्यालय तर ज्या ठिकाणी आपण मोजणीसाठी वगैरे जातो, मोजणीसाठी अर्ज करतो किंवा ज्या ठिकाणी आपलं प्रॉपर्टी कार्ड मिळतं. बघा, 7-12 देतं तलाठी ऑफिस आणि प्रॉपर्टी कार्ड मिळतं भूमी अभिलेख किंवा नगररचनाकार ह्या विभागामध्ये. तर किंवा मोजणीचं काम जिथं तुम्ही करता, मोजणीचं प्रकरण मोजणीचे अर्ज ज्या ठिकाणी करता त्या ठिकाणी तुम्ही तुमचा 7-12 घेऊन जायचं आहे. आणि तिथले जे अधिकारी असतील किंवा क्लार्क असतील त्यांना व्यवस्थित तो 7-12 देऊन दाखवून की तुमची जमीन बाबा नवीन विकास आराखड्यामध्ये येते का, जर येत असेल तर कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे, म्हणजे इंडस्ट्रियल पडलेलं आहे, कमर्शियल पडलेलं आहे, निवासी पडलेलं आहे म्हणजे रेसिडेन्शियल पडलेलं आहे का, शेती पडलेलं आहे. जर शेती असेल तरी तुम्ही थोडंफार बाबा हे आमचं इंडस्ट्रियल एरियाला लागून आहे किंवा कमर्शियल एरियाला लागून आहे तर आम्हाला येणे करून द्यावं, अशा प्रकारचे अर्ज करून. किंवा जर तुमचं इंडस्ट्रियल पडलं असेल तर त्याचा झोन थोडंसं एफर्ट्स घेऊन बदलून ते तुम्ही रेग्युलरपणे कमर्शियल येणे करू शकता. ठीक आहे, कमर्शियल येणे करणे आपल्याला गरजेचं आहे. आता तिसरा पर्याय काय? तिसरा पर्याय आहे 42D.
ह्या दोन्हीच आहेत. दुसरा जे आता आपण बघितलं की नवीन विकास आराखडा त्याचा जी आर आणि बेजेएसडीचा जी आर आपण आपल्या पेड ग्रुप मध्ये बऱ्यापैकी टाकलेले आहे, किंवा तुम्हाला इंटरनेटवर देखील हे जी आर मिळू शकतात, किंवा संबंधित ऑफिसमध्ये देखील तुम्हाला हे जी आर मिळतील. ठीक आहे, तर आपण तिसरा पॉईंट बघतोय तो म्हणजे 42 ड. 42 ड काय सांगतंय की तुमचं जे गावठाणाचं क्षेत्र आहे, तुमचं जे नगरपालिका हद्द आहे, त्यापासून 200 मीटरच्या आजूबाजूला घेऱ्यामध्ये जर तुमची जमीन येत असेल तर ती अगदी वनडेमध्ये तुमची एन ए होऊ शकते. मात्र हे एन ए करताना कमर्शियल एन ए करायचं आहे आपण, ह्यासाठी अगदी वनडेची प्रोसेस आहे. आणि त्या जो आपला आपण हे दिला आहे जी आर दिला आहे त्यामध्येच त्याची सगळी डिटेल माहिती आहे. आणि खाली कन्वर्शन थोडेसे पैसे, कन्वर्शन फी थोडीशी भरून तो एन ए ऑर्डर्स त्या ठिकाणी कोरी एन ए ऑर्डरचा नमुना त्या जी आर मध्ये खाली सरकारनंच दिला आहे, तो आपण दिला नाही. ते सरकारचा जो जी आर आहे त्यामध्येच त्यांनी खाली तो कोरा एन एचा फॉर्मॅट दिला आहे. त्यामध्ये फक्त तुमचं नाव, तुमच्या जमिनीचा नंबर, पत्ता वगैरे टाकून थोडं कन्वर्शन चार्ज किती भरला ते टाकून तुमची जमीन अगदी 1 ते 4 दिवसामध्ये एन ए होऊ शकते. परंतु ही एन ए करताना कमर्शियल एन ए आपल्याला करून घ्यायची आहे, आणि त्या प्रकारे आपण त्यांना सांगायचं आहे आणि ती कमर्शियल एन ए करून घ्यायची आहे. लक्षात घ्या, ती अगदी सोपी प्रोसिजर आहे. त्यासाठी पण हा ह्यासाठी कुठं जावं लागेल तर ह्यासाठी तुम्हाला तहसीलदार ऑफिसला जावं लागेल. बघा, पहिल्यांदा आपण गावठाणचा दाखल्यासाठी कुठं गेलो, तलाटी ऑफिस किंवा ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामविकास अधिकारी असतात त्यांच्याकडे गेलो. दुसरं काय बघितलं आपण, विकास आराखडा, त्यासाठी आपण कुठं गेलो, भूमी अभिलेखमध्ये गेलो किंवा नगररचनाकार विभागात गेलो. आता तिसरा पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे 42 ड. ह्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे तहसीलदार ऑफिसमध्ये. तहसीलदार ऑफिस किंवा तुमच्या जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर कलेक्टर ऑफिसमध्ये पण तुम्हाला ही माहिती मिळू शकते. तर त्या ठिकाणी जायचं आहे, आणि त्या जाताना देखील काय न्यायचं आहे तर 7-12 उतारा आपल्याकडं कंटिन्यू पाहिजे आहे. 1-7-12 उतारा काढून झेरॉक्स काढून खिशातच ठेवायची, हे आपण कामं करतोय तोपर्यंत. आणि फोटो पण एखादा चांगला व्यवस्थित स्कॅन करून तो मोबाईलमध्ये ठेवायचा, म्हणजे अगदी 7-12 ऐन टायमिंगला नाही भेटला तरी मोबाईलमध्ये स्कॅन केला, PDF स्वरूपात जर 7-12 असेल तरी तुमचं काम चालू शकतं. अगदी एखादा म्हणला नाही प्रिंटच पाहिजे तरी कुठल्या पण झेरॉक्स सेंटरला जाऊन तुम्ही 10 रुपयात त्याची प्रिंट काढून देऊ शकता. ठीक आहे, तर तिसरा ऑप्शन आहे तो म्हणजे 42 डचा. 42 ड काय सांगतं तर तुमच्या जे गावाची हद्द आहे त्यापासून 200 मीटरच्या एरियामध्ये आजूबाजूला घेऱ्यामध्ये जर तुमची जमीन असेल तर ती तुमची जमीन 42 ड अंतर्गत एन ए होऊ शकते. परंतु आपण या ठिकाणी कमर्शियल एन ए करायची, हे लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा. हे जे सगळं आहे आपल्याला येणे, हे आपल्याला कमर्शियल येणे म्हणजे वाणिज्य बिगर शेती, व्यापारी व्यावसायिक बिगर शेती, त्याला वाणिज्य, व्यापार, व्यवसाय, कमर्शियल हे सगळे एकाच नाव आहेत. तर ह्या प्रकारची बिगर शेती आपल्याला घ्यायची आहे. झालं, हे झाले 3 मुद्दे. चौथा मुद्दा असा आहे. आता चौथा मुद्दा काय आहे, चौथा मुद्दा म्हणजे आपण बांधकाम केलेलं आहे. समजून घ्या, तुमची जमीन आहे, तुमचं तुम्ही बांधकाम केलंय. आता दंडात्मक बिगर शेती, त्याला काहीतरी 700-800 रुपये पर गुंठा दंड आहे वार्षिक. 200 आसपास आहे, 170-169 असा पर गुंठ्याला वार्षिक दंड आहे. मला आता एक्झॅक्ट सांगता येईना, पण मायामध्ये 170-180 रुपये दंड आहे वार्षिक एका गुंठ्याला. तर तुम्ही सुरुवातीला वाणिज्य बिगर दंडात्मक वाणिज्य बिगर शेती करून घ्यायची आहे. ही कोण करतं तर ही करतात तलाठी. तलाठ्यांचे ते प्रकरण बनवलं जातं, तिथून ते चौकशीला सर्कल ऑफिसरकडे जातं. सर्कल ऑफिसर त्या प्रकारे चौकशी करून तुम्हाला जे काय दंडाची रक्कम भरायला लावून त्याच्यानंतर तुमचं दंडात्मक बिगर शेती होतं. परंतु ही दंडात्मक बिगर शेती, समजून घ्या महत्वाचा मुद्दा आहे बरं का, माणसं स्किप करत बघतात आणि नंतर म्हणतात की तुम्ही म्हणला होता आता असं झालं, तुम्ही तसं सांगितलं होतं काय झालं. तर दंडात्मक बिगर शेती आपल्याला परमिट रूम बिअर बार साठी चालत नाही. तर पुढचं सांगतो, सुरुवातीला दंडात्मक बिगर शेती करून घ्यायची आहे
त्यासाठी थोडा खर्च येईल, गुंठ्याला 100-200 रुपयाच्या आसपास असेल तुमची जे काय बांधकाम केलं असेल तेवढंच ते बांधकाम ते दंडात्मक धरून तुमच्यावर दंडात्मक बिगर शेतीची कारवाई करून तुम्हाला 1 वर्षाची मुदत दिली जाते की ह्या पिरियडमध्ये तुम्ही रेग्युलाइज बिगर शेती करून घ्या, मग थोडंसं आपल्याला सोपं जातं. जी आपल्याला पुढची चौथी पाचवी आपण बिगर शेती बघणार आहे रेग्युलर, ते करायला आपल्याला थोडंसं सोपं जातं. तर समजून घ्या, दंडात्मक बिगर शेतीसाठी तुम्हाला तुमच्या तलाठ्याला आधी गाठलं पाहिजे, तलाठ्याला सांगितलं पाहिजे की असा असा आम्ही वापर बदल केला आहे, आमची शेत जमीन होती तिथं आम्ही व्यावसायिक हॉटेल चालू केलेलं आहे आणि आम्हाला दंडात्मक बिगर शेती करून द्या. तर ते प्रकरण बनवतात, ते प्रकरण सोपी प्रक्रिया आहे, खूप अवघड नाही आहे. आणि तुम्ही पण थोडंसं फॉलोअप घेतला आणि आपल्याला ग्राम लेवलला ग्रामीण लेवलला तलाठी सर्कल ऑफिसर हे आपल्याला ओळखीचे असतात, माहीत असतात, त्यांच्या मागं थोडं लागून तलाठ्याकडून प्रकरण बनवून सर्कलकडे चौकशीला जाऊन आपण तो जे काही दंडाची पावती देतील शासनाची असती ती त्यांच्याकडे पण एक प्रकारची पावती असती, अशी लांबडी असती, त्याला उलटी करतात, खालीवर कार्बन टाकतात आणि वरती भारत सरकारचा आपल्या 4 सिंहाचा 3 नाही 4 सिंहाचा शिक्का असतो, चौथ्या सिंहाचं तोंड पलीकडे असतं बॅक साईडला, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही, परंतु जो आपला भारत सरकारचा शिक्का आहे तो 3 सिंहाचं चित्र नाही आहे, ते 4 सिंहाचं चित्र आहे. ओके सॉरी, आपला विषयांतर होतोय. तर ती पावती देतात, ती पावती तिथल्या तिथे त्यांना पैसे देऊन ती पावती आणि बिगर शेतीची दंडात्मकची एक पाणी ऑर्डर असते, ती एक पाणी ऑर्डर मी पण तसंच केलं होतं. आमची मी जी जमीन आहे रेल्वे स्टेशनच्या बारची आमच्या, ती सुरुवातीला दंडात्मक केली होती आणि नंतर रेग्युलाइज केली. माझ्याकडे दोन्ही पण ऑर्डर आहेत, त्या मी कम्युनिटीमध्ये नक्की टाकीन. आज लगेच टाकायला जमल नाही जमल, परंतु ह्या 2-4 दिवसामध्ये तुम्ही कम्युनिटी चेक करा. मी पहिली ऑर्डर टाकीन ती दंडात्मक बिगर शेतीची आणि दुसरी ऑर्डर टाकीन ती रेग्युलाइज बिगर शेती केल्याची. रेग्युलाइज बिगर शेती करायला थोडा वेळ लागला, जवळपास 6 महिने गेले, परंतु दंडात्मक केल्यानंतर ती पुढची बिगर शेती रेग्युलाइज करायला थोडंसं सोपं गेलं मला. ठीक आहे, तर हे समजून घ्या की दंडात्मक बिगर शेती कमर्शियल करायची आहे, परंतु ही दंडात्मक बिगर शेती बार चालू करायला, लिकर व्यवसाय चालू करायला चालत नाही. इतर व्यवसायांना चालती का नाही मला माहीत नाही. ठीक आहे, मी लिकर व्यवसायाचं सांगतो तुम्हाला, लिकर व्यवसायाला ही दंडात्मक बिगर शेती चालत नाही. ह्या दंडात्मक बिगर शेतीचा उपयोग असा होतो की तुम्हाला रेग्युलर बिगर शेती करायला थोडंसं इजी जातं. आता आपण पाचव्या बिगर शेतीकडे वळूया, ती म्हणजे रेग्युलर बिगर शेती. रेग्युलर बिगर शेती म्हणजे जी सगळ्या ठिकाणी केली जाती, केली पाहिजे आणि ती कशी केली पाहिजे आणि ती खूप अवघड आहे असं माणसांना वाटतं. तर मित्रांनो, बिगर शेती करणं आता पहिल्यासारखं अवघड राहिलेलं नाहीये. ही कुठं होती? तर तुम्हाला जे प्रांत ऑफिस आहे, आता प्रांत ऑफिस पूर्वी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी असायचं, आता तालुक्याच्या ठिकाणी पण प्रांत ऑफिस उघडलेली आहेत. प्रांत ऑफिसची संख्या मागच्या एक कोविडच्या आधीच म्हणजे जवळपास एक 6-7 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी प्रांत ऑफिसची संख्या बरीच वाढवलेली आहे. पूर्वी सगळं प्रांत ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी असायचं, ही एन ए करायचं, हे करायची, सगळी कामं जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करावी लागायची, त्यामध्ये थोडंसं त्रासाचं, अवघडीचं, जिकरीचं, वेळ खाऊ असं वाटायचं. परंतु आता आपल्या तालुक्याच्या ठिकाणी प्रांत ऑफिस उघडलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा प्रांत ऑफिसला जावा आणि एन ए करायला लागणाऱ्या कागदपत्रांचा फॉर्म किंवा यादी त्या ऑफिसला तुम्हाला मोफत मध्ये रेडी असती किंवा त्यांच्याकडे ती असती, ती तुम्हाला देतात आणि म्हणतात जावा ह्याची झेरॉक्स काढून आणा आणि ओरिजिनल आम्हाला द्या. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जायचं आहे प्रांत ऑफिसला आणि ती यादी आपण तिथनं घ्यायची आहे आणि एक फाईल करायची, त्या फाईलला ती लावायची आहे. मी ही जी यादी आहे ती पण कम्युनिटी टॅबवर टाकायचा प्रयत्न करेन, ती पण आज लगेच नाही, एक 2-4 दिवसात मला वेळ मिळाला. ह्या आठवड्याचं शेड्यूल खूप बिझी आहे, पुढच्या आठवड्यात पण सोमवार मंगळवारपर्यंत बिझी आहे, त्याच्यानंतरच थोडंसं शक्य आहे, त्यावेळीस जर बिझी नसेल तर मी ते कम्युनिटी टॅबवर नक्की टाकेन. ठीक आहे, काय काय टाकणार आहे मी? एक तर दंडात्मक बिगर शेतीचा आदेश कसा असतो हा माझा स्वतःचा माझ्या नावचा आहे, दुसरं तो रेग्युलर केल्यानंतर तो रेग्युलर बिगर शेतीचा आदेश कसा असतो तो, आणि रेग्युलर बिगर शेती करायला प्रांत ऑफिसमध्ये काय काय कागदपत्रांची गरज असती तो, त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ डिटेल बनवूया.
ठीक आहे, त्याच्यावरती पण एक डिटेल व्हिडिओ बनवूया की रेग्युलर बिगर शेती करायला काय काय लागतं. तरी पण आता संक्षेप मध्ये आपण या ठिकाणी बघूया की बाकीचे एक 8-10 प्रकारचे आपल्याला कागदपत्र लागतात, ह्या दोनच गोष्टी माणसांना जरा अवघड वाटतात पण त्या खूप सोप्या आहेत. एक तर 51 का 56 साल पासूनचे 7-12 व त्याच्यावरचे फेरफार. आपल्याला काय वाटतं की आई गो 51 साल पासून म्हणजे किती वर्ष झाली आता बाकी, ती 50 आणि 25-75 वर्षाचे 7-12 आणि फेरफार म्हणजे ती एवढी फाईल तयार होईल. तर मित्रांनो तसं नाही आहे. तुम्ही जे रेकॉर्ड रूम असतं तहसीलदार ऑफिसमध्ये रेकॉर्ड रूम असतं, रेकॉर्ड रूम ठीक आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. जाताना मागे सांगितल्याप्रमाणे 7-12 ठेवायचं आहे. तर त्या 7-12 त्या 7-12 तुम्हाला 50 सालापासूनचे किंवा 51 सालापासून किंवा 56 सालापासूनचे उतारे आणि फेरफार मिळावेत असा साधा सोपा अर्ज करायचा. आता माणसं विचारतात त्या अर्जाचा पण नमून द्या. अहो काय अशा अर्जाचा, असं मी असे बारके मुलांसारखं मी जे आपल्याला पत्र लिहायला शिकवलं जातं, माझ्या मते माझी मुलगी आता 6वी 7वीला आहे, तिला पत्र लेखन आहे, तिथं लिहिलं जातं प्रती. कोण बाबा तहसीलदार कार्यालय ते प्रांत तिथंच त्यालाच विचारा बाबा कोणाला टाकू प्रती, विषय अमुक अमुक गट नंबरचे 1956 साल पासूनचे उतारे व फेरफार मिळण्याबाबत मान्य महोदय वरील विषयानुसार मी आपणास अर्ज करतो की मला येणे करणे कामी माझी जमीन येणे करणे कामी 1956 सालपासून चे आज अखेरचे 7-12 व त्यावरील फेरफार मिळण्यास विनंती आहे, कळावे आपला विश्वास. खाली सही झालं, हा अर्ज 5 रुपयाचं तिकीट लावून त्यांना द्यायचं आहे आणि त्याची पोस्ट घ्यायची आहे. तुम्हाला सांगतो आता ते पण अर्ज पूर्वी सरकं नाही राहिलं, ते पण ते काढतात, शोधून काढतात किंवा कम्प्युटरला फिडिंग असेल तर प्रिंटआउट सोडतात, फिडिंग नसेल तर ते घेतात, बाहेर जातात, झेरॉक्स मारतात, आणतात, सही शिक्के मारतात आणि त्याचं पर पेज काहीतरी पैसे असतात, ते पण जास्त होत नाहीत, 1-1500, 1.5-2000 रुपयेपर्यंत तुमचे पैसे जाऊ शकतात. खूप मोठं नसतं ते, अगदी एवढे 10-15-20-25 पानं होतात त्याचे. आपल्याला वाटतं 50-56 सालपासून जे मजले असेल, एका उतऱ्यावरतीच एका पानावरतीच 10-10 वर्षाचे 20-20 वर्षाचे उतारे येतात. फेरफार पण त्याच प्रकारे असतात, असे फेरफार काय जास्त झालेले नसतात पूर्वी, तर 10-20 पाने असतात आणि 50-60 रुपये पर पाने काहीतरी त्यांचा चार्ज असतो का 10 रुपये चार्ज असतो, पण हे अवघड नाही आणि वेळ पण ह्यात जात नाही. फक्त माणसांना असं वाटतं 56 सालपासूनचे 7-12 उतारे काढायचे आणि त्याच्यावरचे फेरफार काढायचे मग लय मोठी गोष्ट आहे ना, असा लय मोठा ढीक साठणार एक काय, अजिबात नाही. 10-20 पानात 25 पानात सगळं निपटतं, 1-500, 1-2000 पर्यंत ते निपटतं, कुठलंही त्यासाठी अडचण नाही. आत्ता मी सांगितलं त्या प्रकारे साधा कोऱ्या कागदावर अर्ज करा, 5 रुपयाचं तिकीट लावा, एक झेरॉक्स काढा, ओरिजिनल अर्ज त्यांना द्या, झेरॉक्सवर पोच काढा. तिथं शक्यतो मॅडम वगैरे असतात, लेडीज असतात, तिथं व्हॅलेंटरी जे असतात त्यांना काय म्हणतात कॅन्डिडेट असतात ते तिथे जनरली असतात, ते तुम्हाला सांगतील 2 दिवसानं या, 4 दिवसानं या, त्या दिवशी तिथं जावा, त्या दिवशी नसेल काढलं अजून एखादा हेल्पटा होईल, परंतु 4-5 दिवसात 8 दिवसात तुम्हाला ते मिळून जाईल. हे झालं पहिलं. दुसरं म्हणजे मोजणी करणं, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, बाकीच्या गोष्टी अगदी अगदी नागण्य आहेत, ते आपण एक व्हिडिओ बनवूया, नक्की बनवूया त्याच्यावरती एक व्हिडिओ, ठीक आहे, नेक्स्ट वीकमध्ये तो व्हिडिओ बनवूया. तर दुसरं मोजणी करणे, मोजणी करायला काय, भूमी अभिलेखमध्ये जायचं, तिथं 7-12 घेऊन जायचा, सदर गटाची आम्हाला मोजणी करून नकाशा मिळावा, एक अर्ज करायचा तातडीची, अतितातडीची, रेग्युलर, असे 3-4 प्रकार असतात. तर अतितातडीची करा, जास्त खर्च नसतो, त्यांना तिथं तुम्ही अर्ज करा, तिथं चलन भरा, येईल महिन्यात 2 महिन्यात मोजणी येईल. रेग्युलर मोजणी आली, हे इकडं मोजणीचा नकाशा मिळतो, थोडंसं किचकट काम आहे, असं वाटतं आपल्याला की लय त्रासच काम आहे, अजिबात नाही. माया मते आता 2 एकर मोजणी आत्ताच आम्ही केली, वडूच्या इथलं जी फाईल तुम्हाला सांगितली आम्ही सबमिट केली, त्यांचं येण्याचं पण काम केलं आपण, तर त्यांची मोजणी काहीतरी 4,500 रुपये आम्ही भरले तातडीची मोजणी, 1-2 महिन्यामध्ये ती मोजणी आली, सॉरी हा ती मोजणी आली. आता त्याचा नकाशा मिळण्यावरती आहे, तोपर्यंत इकडे आम्ही फाईल सबमिट केली आहे. आता बरीच माणसं काय विचारतात की मग येणे करून मग मी ह्याला अर्ज करू का, बारला अर्ज करू का, तर तसं नसतं करायचं. किंवा बरेच जण विचारतात की बांधकामच नाही, मग बांधकाम, माझं म्हणणं आहे की बांधकाम सुरुवात करा, ह्या सगळ्या सायमल्टेनियस चालणाऱ्या गोष्टी आहेत. बांधकाम सुरुवात करा, ग्रामपंचायतीला तसं कळवा की आम्ही असं असं बांधकाम करतोय, म्हणजे इकडे येण्याची प्रोसिजर करा, इकडे एक्साईजचे बाकीचे डॉक्युमेंट जमा करायला लागा. येण्याची ऑर्डर आपल्याला एक्साईजच्या पोर्टलवर
ऑनलाईन फिडिंग करताना लागत नाही. समजून घ्या, तुम्ही एक्साईजच्या ऑनलाईन पोर्टलला जावा, तिथे चेक करा तिथं काय काय लागतं हे आपण मागे व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर एने तुम्हाला एक्साईजच्या पोर्टलवर तुमचं ॲप्लिकेशन फिल करताना एने ऑर्डर लागत नाही. एने ऑर्डर कधी लागते, तुम्ही ज्यावेळेस फिल करता त्यानंतर ज्यावेळेस एक्साईजवाले तुमच्याकडं व्हेरिफिकेशनला चौकशीला येतात त्यावेळेस ती ऑर्डर ते मागतात. आता आपल्याला सगळे डॉक्युमेंट जमा करणे म्हणजे त्यात ब्लूप्रिंट, अन्न भेसळ, हे सगळं बाकीचे फूड अँड अन्न भेसळ फूड अँड एग्रीकल्चर झालं, शॉप ॲक्ट, गुमास्ता, तुमचं आरोग्याचा दाखला, तुमचं जे काय आपल्याला बाकीचे 25-30 डॉक्युमेंट सगळे जमावे लागतात. हां, हे जमवायला पण आपल्याला 1 महिना 15 दिवस महिना तुम्ही जमवायला काही जणांना 2 महिने लागतात, काही जण अशी बघितले 1.5 वर्ष फाईलच तयार करतात. येणे झालंय पण 1.5 वर्ष फाईलच तयार करतात. आम्ही 8 दिवसात 10 दिवसात करतो. मागच्या आपण बघितलं आपल्या 3 फायलीचे परत मी माहिती दिली नाही, त्यावर व्हिडिओ बनवला नाही, पण त्या 9 फायली केल्या होत्या, अजून 3 फायली आपण केल्या आणि आता 2-3 फायली आता या आठवड्यामध्ये काल परवा आणल्यात. असो, तर एनएचं प्रोसिजर इकडे चालू ठेवायचे. इकडे तुम्ही परमिट रूम बिअर बारसाठीचे कागदपत्र जमवायचे आहेत, सायमल्टेनियसली चालू ठेवा. बांधकाम जर नसेल बांधकाम चालू करायचं आहे, ठीक आहे, ह्या सायमल्टेनियस चालणाऱ्या प्रोसिजर आहेत. तर आपण परत मुद्द्यावर येऊया. तिथे आपल्याला मोजणीसाठी अर्ज करायचा आहे. अति तातडीची मोजणी करा जर तुमच्याकडे थोडे जास्त पैसे असेल तर. जर 1-10 हजार रुपये सरकारी फी जाईल, तातडीची असेल तर 4-5 हजार रुपये फी जाईल, रेग्युलर असेल तर 2-3 हजार जाईल. मी म्हणतो अति तातडीची द्या. बरेच वेळा मी फोनवर सांगतो, आज मी इथं सांगतो, थोडासा वेळ घेऊनच असा व्हिडिओ बघा तुम्ही. हां, तर एक दिवस जरी बार तुमचा लवकर चालू झाला तरी तुमचं 10-15 हजार रुपयाचा प्रॉफिट वाढलेला आहे. कसं तुम्हाला सांगतो, अगदी किरकोळीत आपण बघूया, अगदी किरकोळीत कुठल्याही बारचं असेल, किरकोळीत अगदी न चालणारा बार असेल तरी 20-25 हजार रुपये बारचं असेल कसा पण असतो आणि 40% मार्जिन आपल्याला कसं पण मिळतं, म्हणजे 8-10-15 हजार रुपये तुम्हाला कसे पण एका दिवसाचे मिळतात. आता आपण 25 हजार सेल धरूया. तर 25 हजार सेल होणं म्हणजे रेग्युलर माणसांना किंवा जोपर्यंत जे बार क्षेत्रात राहून आले नाहीत, नवीन आहेत, त्यांना हा कडा मोठा वाटतो. कारण का कुठलाच बारवाला सांगणार नाही तुम्हाला की मला 20-25 हजार रुपये धंदा रोजचा होतो. 25 हजार रुपये धंदा होणे म्हणजे मोठी गोष्ट आहे का हो? 25 हजार रुपये धंदा म्हणजे 100 क्वार्टर. नंबर वनची साधारण एक ॲव्हरेज क्वार्टर, काही ठिकाणी 220 विकतात, 230 विकतात, 250 विकतात. परवा मी पुण्यावरून येत होतो, जस्ट चेक केलं, 360 रुपयाला नंबर वनची क्वार्टर होती. आमच्या हायवेला बार आहे, नाव सांगत नाही कोणाचंच. तर आपण 250 रुपये धरूया ॲव्हरेज, 250 रुपयाच्या 100 क्वार्टर, नंबर वनची 250 रुपयाला क्वार्टर. त्याच्यावर MRP काहीतरी 160 वगैरे आहे, 160 आहे का 155 का 165 आहे. 40-50% सरखं मार्जिन झालं याला, ते पण जाऊ द्या. 100 क्वार्टर म्हणजे किती, 2 बॉक्स. एका बॉक्समध्ये असतात 48 क्वार्टर, 2 बॉक्सचे झाले 96 क्वार्टर. 96 क्वार्टर म्हणजे आपण हिशोबासाठी 100 क्वार्टर 250 रुपये, 25 हजार रुपये धंदा. वाईनशॉप पेक्षा देखील आपल्या बारला स्वस्त मिळते, तरी पण आपण वाईनशॉपच्या दरातच मिळली म्हणूया. 160 रुपयाला 160 वजा 250 करा हिशोबासाठी, 100 रुपये एका क्वार्टरला, 100 रुपये एका क्वार्टरला मिळाले, त्याच्यापेक्षा पण स्वस्त येते आपल्याला. आणि इकडं 100 क्वार्टर विकल्या 10 हजार रुपये कसे पण, म्हणजे एक दिवसाचा तुमचा निव्वळ नफा 10 हजार रुपये. जर तुम्ही थोडे पैसे खर्च करून व येण्यासाठी साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी द्या ना पैसे, तिथं घ्या अति तातडीची मोजणी करून. ती अति तातडीची मोजणी महिनाभर जरी लवकर आली तरी तुमचे असं विचार करा की 3 लाख रुपये तुम्ही कमवणार आहे. आणि रेग्युलर मोजणी येऊन वाट बघत बसला, साहेब कधी नंबर येईल, व आत्ता इकडं नाही, आत्ता पुढच्या आठवड्यात येईल, पुढच्या महिन्यात येईल, हा लावला नंबर तिकडं 30 तुमच्या आधीचे पेंडिंग आहेत, अशा प्रकारची उत्तरं ऐकायची. मी म्हणतो द्या, तातडीची पण आहे अति तातडीची मोजणी, 2 पैसे द्या तिथं सरकारला, भरा तिथं चलनानं आणि अति तातडीची मोजणी करून घ्या, तुमचं काम लवकर होईल. मेन येणे करताना 2 गोष्टी तर असायच्या वाटतात माणसांना, मोजणी करून घेणं आणि ते 56 सालचे उत्तरे काढणं. अतिशय सोप्या गोष्टी आहेत ह्या दोन्ही पण. तिथं अर्ज केला की तुम्हाला पत्र येतं, आजूबाजूच्या लोकांना पत्र जातं, तुम्ही तिथं. आणि आता पूर्वीसारखं ते खांबले झेंडेची पण जास्त आवश्यकता नाही, सगळ्या मोजण्या आता त्या मशीनद्वारे केल्या जातात आणि तुम्हाला ते तुमचे 4 कोने दाखवले जातात आणि 8-10-15 दिवसात लईतले तुम्हाला तो नकाशा मिळतो. झालं,
बाकीच्या गोष्टी आपण एन ए विषयीच्या डिटेलमध्ये फक्त एन ए विषय प्रांत ऑफिसमधनं रेग्युलर करायचं ह्या विषयी नेक्स्ट नेक्स्ट वीकला किंवा ह्या संडेला व्हिडिओ बनवूया, तो नक्की बघा. तर ह्या गोष्टी आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ते कमर्शियल एन ए करायचे रेग्युलर प्रांत ऑफिसमध्ये जाऊन, आणि तिथनं तोपर्यंत बघा जे खरंच सिरियसली एन ए करू इच्छितात ना, तो त्या लोकांनी तोपर्यंत ह्या रविवारपर्यंत किंवा बुधवारपर्यंत, पुढच्या बुधवारी किंवा येत्या रविवारी, म्हणजे येत्या बुधवारी, आज बुधवार आहे, म्हणजे येत्या रविवारी किंवा बुधवारी आपण एन ए वरती एक डिटेल व्हिडिओ बनवूया. कुठलं येणे? जे रेग्युलर येणे प्रांत ऑफिसमधनं जे होतं ते येणे, आणि तोपर्यंत तुम्ही एक प्रांत ऑफिसमध्ये जाऊन येण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा एक अर्ज असतो, अर्ज नसतो, माहिती असते काय काय डॉक्युमेंट लागतात, तो कागद आणून ठेवा, दोन पाने असतो तो आणून ठेवा. म्हणजे माझ्याबरोबर तुम्हाला देखील कळायला खूप सोपं जाईल. सिरियस जर तुम्ही असाल तर नक्की तुम्ही आणा, आणि आपण त्या एकत्रच त्या येण्याची माहिती सगळ्यांनी घेऊया. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ अर्धा तासापेक्षा जास्त मोठा झालेला आहे माझ्या मते. एवढ्या मोठे व्हिडिओ बनवणं मला पण थोडंसं त्रासच होतं, आणि कुठलंही ब्रीफिंग नाही आहे, कुठलंही पत्र नाही आहे माझ्यासमोर, काही लिहिलेलं नाही आहे वाचायला, की जे मी तुम्हाला वाचून सांगतोय, जे मला माहिती आहे, माहीत मला अनुभव आहे, ते मी तुमच्याशी शेअर करतोय. कदाचित माझं काही सांगताना कमी जास्त चुकू शकतं, की फी किती आहे किंवा काय किती आहे, किंवा 51 सालपासून पाहिजे, 50 सालपासून पाहिजे, 56 सालपासून पाहिजे, तर याबाबत मी सॉरी म्हणतो. ते थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन समजून घ्या, नाहीतर असं म्हटलं होतं की तुम्ही 56 पासून म्हणला होता तिथे 51 लिहिलंय, किंवा तुम्ही 170 फी म्हणला होता तिथे 200 आहे. तर ह्या गोष्टी थोड्या 19-20 होतात, अगदी ॲक्युरेट लक्षात नसतात, पण मार्ग मी तुम्हाला सांगतो, अगदी प्रत्येक त्या मार्गाने तुम्ही जावा. पुढे थोड्या अडचणी येतील, कुठलाच मार्ग सोपा नाही आहे, पण तुम्ही सुरुवात करा. तर मित्रांनो, हा मोठा व्हिडिओ झालाय. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, नॉलेजपूर्ण वाटला असेल, तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी बघतोय की जवळपास परत सबस्क्रायबरचं आणि व्ह्यूअरचं प्रमाण घटलेलं आहे. मध्ये मध्ये 60% सबस्क्रायबर्स व्ह्यूअर्स होते, आणि 40% लोक नुसती बघत होती सबस्क्राईब न करता. आता जवळपास 40% लोक सबस्क्रायबर आहेत, आणि 60% लोक नुसती बघतायत जी विदाऊट सबस्क्रायबर आहेत. व्ह्यूज येत आहेत, व्ह्यूज वाढतायत, टोटल व्ह्यूज बघा 7-8 लाखाच्या वर जात आहेत, परंतु सबस्क्रायबर काय वाढत नाही आहेत. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला जे आपले नवीन व्हिडिओ येतात, माहितीपूर्ण व्हिडिओ येतात, त्यांची नोटिफिकेशन येतं, आणि तुम्हाला ते व्हिडिओ इन टाईम वेळेत बघायला मिळतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आणि हे जे व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असतील तर तुम्ही देखील बघा, आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा, फेसबुक पेजवर शेअर करा, आणि आपल्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला पण लाईक करा. तिथे देखील काही माहिती, काही जी आर, काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी डॉक्युमेंट स्वरूपात असती, ती मी तिथे शेअर करत असतो. आता हा व्हिडिओ खूपच लांब झाला आहे, तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.